मुळात अरविंद सावतासारख्या त्या विनायक राऊतासारख्यांनी संजय राऊतानं हे सगळं वाटूळ करून ठेवलं. आता तुम्ही दुसरं वाक्य टाकता की बापचोरला हे विधान एका एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पद भूषवलेल्या माणसाच्या तोंडी शोभून दिसत. आज डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो लावून त्यांचे विचार किती संघटना आहे. आठवले साहेबांचा आरपी आहे, वंचित आपल्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे आहे, कवाडे साहेबांची संघटना आहे, सगळ्या संघटना. इथं समजा अशा झाल्या तर आम्ही तोच विचार घेऊन चाललो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. आणि दुसरा मुद्दा जी उपस्थित केला जातो हे मुळात घडलेले जितकं जबरदस्त आहे. जग हजरले, नुसता महाराष्ट्र हजरला. तुम्ही इथं सगळ्यांनी विचार करा, आपल्या मनाला विचार की एवढं वेगात आणि एवढ्या झटक्यानं सत्तांतर घडलं असं तुम्हाला तर वाटतो. त्यामुळे हजरलेल्या माणसांना आता आमच्यावर काय बोलायचं त्याला कळेना, सुचना. मग विकत गेले खोके असे काय तर वाक्य काढायचे बारक्या पोरांनी बोलत बसावलं. त्या सगळ्यांना जर कुठं शाळा चांगली असेल तरी पहिलीला आता व्हायची ॲडमिशन सगळ्यांनी घ्यायला. असे विचित्र माणसं आहे ते राजकारणात काय आणा अनुभव नाही. 95-96 मी आमदार होतो, परंतु त्यावेळी मी आई काँग्रेसचा आमदार होतो, त्यामुळे विरोधी बाकाव बसलो होतो. पलीकडे सत्ताधारी युती म्हणजे भाजप सेने काय चाललं होतं मला माहित नाही, पण कदाचित ही शक्यता असणार आहे एवढ्यासाठी की आता त्यांनी नाकारलं नाही. आता जर त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारला असत तर म्हणता असं नवले खोटे. तर आता त्यांनी तातडीनं स्वीकार, नुसतं पवार साहेब म्हणले तुम्हाला व्हायला लागतं म्हणलं झटक्यानं होय करून आले, ह्याचा अर्थ त्यावेळी भूयाच होत. पण कदाचित हिंदू हृदय सम्राटांना त्यांच्या घरात सत्ता नको होती म्हणून ते राहिलं. आज माझ्या जीवनातला हा सर्वात मोठा कार्यक्रम असं मी समजतो, कारण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात गोरगरीब रुग्णांची सेवा करतात अशी सेवा करणार राजकारणातील हे पहिलं व्यक्तिमत्व मला माझ्या जीवनात दिसून आलेलं आहे. आणि या ठिकाणी मंगेश चुटे हे सगळं हाताळतात, त्यांची एकूण काम करण्याची पद्धत मी गेली अर्धा तास समजावून घेतली. तर अशा पद्धतीनं आधुनिकता आणि शिस्तबद्ध मेडिकल युनिट चालवणार महाराष्ट्रातलं नव्हे तर कदाचित देशातलं हे पहिलं युनिट असेल असं मला वाटतं. एकनाथ शिंदे साहेबांचं मुळातच अंतकरण हे गरिबांच्या विषयी एक कणव असलेला असं आहे. आणि त्यामुळं अलीकडच्या काळात पाहिलं तर ज्या पद्धतीनं बाबा आमटेंनी महारोग्यांची सेवा केली त्याच पद्धतीनं आज एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे चिरंजीव ते खासदार श्रीकांतजी शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या आधार नसलेल्या रुग्णांना एक चांगली आणि अत्यंत आधुनिक अशी रुग्णसेवा देत आहेत त्याबद्दल त्यांचं ऋण मानणं हे तुमचं माझं सर्वांचं कर्तव्य. दोन वेळा होत आहेत सत्ताधारी आज कशा प्रकारे बघताय? यावेळचा दसरा मेळाव्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. दोन मेळावे होत आहेत. एक मेळावा जो होत आहे बीकेसी ग्राउंडवर तो एक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो मेळावा होता. तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा अंजानी रात्रंदिवस जीवाची बाजी लावून शिवसेना सुरुवातीला वाढवली त्या आनंद दिघे साहेबांच्या अस्मितेचा तो बीकेसीला मेळावा होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो मेळावा होत आहे गेल्या 2.5 वर्षापूर्वी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची प्रतारणा केली
अशा शिवसेनेचा तो मेळावा होता।